शापूर महाजामध्ये आपले सर्वांचे स्वागत। आपल्या सोबत आहेत शापूरचे माजी आमदार शिवसेनेचे दौलतजी दरोडा। साहेब नमस्कार। शापूर महाजामध्ये आपलं स्वागत। साहेब, आज जो हा मोर्चा काढला होता पाटोल कलगुंडे जो वन हक्क जमीन बचाव समितीचा, या संदर्भात याच्या मागचा उद्देश काय होता? पाटोल कलगुंडे हे प्रातिक स्वरूपात होतं। वन विभागाने सगळीकडे 35 सेक्शन लावून वन खात्याने नोंदी केल्या, त्या संपूर्ण तालुक्याचा विषय। परंतु पाटोल आणि कळमुंडा हा विभाग देवस्थान इनाम म्हणून पूर्वी जाहीर होता। पूर्वी मुख्य सातवारं देवस्थान इनाम होतं आणि शेतकरी हा सार्वजनिक कुळ किंवा संरक्षित कुळ म्हणून नोंद होती। परंतु शासनाने आता त्या ठिकाणी हस्तक्षेप करून शासनाने आता महाराष्ट्र वन खातं असा मुख्य सातबाऱ्यावर त्यांनी नोंद केलेली आहे। देवस्थान इनामाला संरक्षित कुळ म्हणून केलं आणि इतर हकात का जो शेतकरी पूर्वीपासून त्यांच्या वाडवडिलांपासून त्यांच्या आजोबा पंजोबापासून जी शेती कसत होते त्यांना आता इतर हकात मोडलं, म्हणजे हळूहळू त्यांना सातबाऱ्यावरून मुक्त करण्याचा डाव महसूल विभागाने केलेला आहे। आणि म्हणून त्या विभागाचे कार्यकर्ते माझ्याकडे आले, साहेब याच्यावर काहीतरी करा म्हणून आपण शासन दरबार याच्यावर काहीतरी नोंद झाल्याशिवाय आज आम्ही तहसीलदारांमध्ये गेलो, त्या ठिकाणी फॉरेस्ट विभागाचे अधिकारी, या ठिकाणी आमची नोंद झाली का आम्ही कुठेतरी भांडतोय। आमचे जे हक्क आहेत, आमच्या वडील पार्वजीत ज्या आमच्या काही जमिनी होत्या त्या जमिनी आमच्या नावावर कराव्यात, त्या जमिनी नावावर करण्यासाठी आम्ही ह्या हे एक दिवसाचं आंदोलन धरणं आंदोलन पाटोळ आणि कळमुंडा विभागातील त्या सर्व शेतकऱ्यांचं आम्ही या ठिकाणी केलं आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम एक प्रतिनिधी म्हणून माझं आहे, ते न्याय मिळवून देण्याचं काम आपण त्या ठिकाणी करणार आहोत। साहेब, आता एकूण किती शेतकरी आहेत या क्षेत्रात? मुख्य पाटोळ, त्या ठिकाणी कळमुंडा, लाद्याचीवाडी, पाटीलवाडी, हे सर्व गावं हे जवळजवळ कोळीपाड्यापासून तर कळमुंड्याचे संपूर्ण गावं या क्षेत्रामध्ये आहेत, त्याच्यामुळे हजारो शेतकरी त्या ठिकाणी बाधित झालेले आहेत। त्यांच्या जमिनीवर महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र शासनाशी नोंद केलेली आहे। साहेब, आता एकूण किती क्षेत्र आहे? क्षेत्र परत 392 एकर ह्या क्षेत्रामध्ये कोणत्याही प्रकारची सर्वे न करता शासनाने महाराष्ट्र शासन होणे लावलेलं आहे। त्याच्यानंतर कळमुंडा विभागातील पाटोळ विभागातील असं जवळजवळ 4000 हेक्टर क्षेत्र त्या ठिकाणी बाधित आहे। त्या सगळ्यांना काहीकांचे काही विहिरी किंवा छोटे जे त्यांच्या सार्वजनिक ज्या बाबी वगळून सगळ्यांना त्यांनी महाराष्ट्र शासन नोंद केलेली आहे। वास्तविक आता त्यांनी चौकशी करायला पाहिजे होती। माझ्याकडे फेरफार उतारा, तो फेरफार उतारा पाटोळ विभागाचा आहे। फेरफार क्रमांक 324 त्यांनी म्हटलंय वन खात्यांनी ताब्यात घेतलेला जमिनी सर्वे नंबर अनसर्वेड ही शासनाचीच नोंद आहे, तर हे काय आपण काय लिहिलेलं नाही, अनसर्वेड। आणि अनसर्वेडमध्ये 392 एकर जमीन ही शासनाने कोणत्याही प्रकारचा सर्वे न करता त्या ठिकाणी महाराष्ट्र शासन उणे लावलेलं। साहेब, यामध्ये पूर्ण जर जमीन लागली यामध्ये साधारण शेतकऱ्याचं कोणतंच साधा एखाद्या गुंड्याचे प्लॉट राहिले नसेल? सगळ्या क्षेत्राला वन लावल्यामुळे तेथे शेतकऱ्यांना शेतीविषयक पूरक ज्या काही योजना असतात महाराष्ट्र शासनाच्या त्या कोणत्या योजना त्यांना भेटत नाही। त्यांना त्यांच्या शेतात विहीर काढता येत नाही। महाराष्ट्र शासनाने कृषी विभागाने जेवढ्या योजना आहेत त्या योजना त्यांना त्या ठिकाणी घेता येत नाही। त्यांच्या झाडावर त्यांचा काही अधिकार नाही, परंतु त्यांचा झाडावर त्यांनी अनेक वर्षापासून राखलेलं आहे, त्यांच्यावर त्यांचा अधिकार राहिलेला आहे। आणि शेतीविषयक जेवढ्या योजना आहेत त्या संपूर्ण योजना त्यांना कोणत्याही प्रकारचा लाभ मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचं आंदोलन हे तीव्र याच्यापुढे तीव्र होणार आहे। साहेब, या अगोदर भरपूर स्वस्थ आहे असेच वन हक्क जमिनी बचाव आमचे सातबारे आमच्या नावे करून असे असंख्य मोर्चे काढले, त्याचा आता पण कुठेच न्याय मिळत नाही, या संदर्भात तुमच्या मार्फत यांना न्याय देऊ शकता का तुम्ही? हो, आम्ही आता तहसीलमध्ये गेलो, त्यांनी आम्हाला लिहून दिलं, वन विभागात गेलो त्यांनी आम्हाला लिहून दिलं, आमच्याकडे अभिलेखामध्ये त्याचा उल्लेखच नाही। मग नोंदी केल्या कोणी? महसूल विभागाने। महसूल विभागाने सर्वे करण्यात केला, नोंदीच का केल्या? सर्वे करताना जर नोंदी केल्या असतात आम्हाला वाटलं असतं का ह्या नोंदी बरोबर आहेत, माझ्या शेतात या सर्वे करा, सर्वे केल्यानंतर नोंदी करा ना तुम्ही, आमचं कुठे म्हणणं आहे। जेवढं आम्ही क्षेत्र कसतो, 1 गुंठे असो, 2 गुंठे असो, 1 एकर असो, 1 हेक्टर असो, जेवढं क्षेत्र आम्ही दरवर्षाप्रमाणे आमचे आजोबा आई वडील आजोबा कसतात तेवढं क्षेत्र आमच्या नावावर, तो सातबारा आमच्या नावावर झाला तर आमचं काही म्हणणं नाही। बाकीची पडीत जमीन असेल, भास्ता धरणात काही जमीन गेलेली ती जमीन तुम्ही ताब्यात घ्या,
गावाच्या पलीकडे म्हणजे जे धरण क्षेत्राचा जो पालडोर क्षेत्र आहे त्याच्यात काय जमीन आहे त्याचा आम्ही आमचा कुठे हक्क आहे आम्ही त्याचा कुठे हक्क सांगतो त्याच्यावर आमचा हक्क नाही त्याच्यावर आम्ही हक्क सांगू शकत नाही परंतु ज्या जमिनी आम्ही वडील पारजोत आमचे पंजोबा पंजोबा कस्तर त्या जमिनी आमच्या नावावर कराव्यात आणि हा संपूर्ण तालुक्याचा जर प्रश्न असला पण इथं विशिष्ट केस आहे इथं इनाम होतं इनाम वर्ग 3 होतं वास्तवाचा इनामदाराचं आणि शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी कदाचित चांगलंच जमत असेल शुद्ध जमत असेल ते 7-12 भरत होते आता महाराष्ट्र शासन लागल्यामुळे ते 7-12 सुद्धा भरत नाही पूर्वी शेतसारा सरकार वसूल करत होतं आता शेतसारा भरत नाही आपण फॉरेस्टचे एखादं प्लॉट घ्यायचा असलं तर फॉरेस्टला दंड आकारतो तो दंड आकारला आपण हक्केदार होतो तो हक्क सुद्धा शासनाने आमचं हिरावून घेतलेलं आहे म्हणून मी आंदोलन आम्ही केलं साहेब तुम्हाला काय वाटतं यामध्ये हे जे वन विभाग आहे यांचं काही मनमानी प्रमाणित तर नाही वागत वन विभागाने स्पष्ट म्हटलंय आमच्या महसूल विभागाच्या अधिकृत प्राधिकाऱ्या मार्फत चौकशी झाल्याचे आमच्या उपलब्ध अभिलेखामध्ये दिसून येत नाही हे त्यांचं लेखी त्यांनी आम्हाला लेखी दिलं मग जर लेखी दिलं तर ह्या नोंदी करण्याचा अधिकार कोणाचा आहे महसूलचा आहे महसूल ह्या फॉरेस्ट विभागाला सुद्धा अंतरात नोंदी कसं केलं बरोबर साहेब आता एखादा जर शेतकरी छोटासा काही फ्लॅटमध्ये जर करत असेल तर वन विभागाचे अधिकारी जाऊन ते एखाद्याने घर बांधत ते तोडतात नाही आम्ही असं करून देणार नाही आमची त्या ठिकाणी पाटोळ कळमोडा जमीन बचाव संघर्ष समिती तयार झालेली आहे जर एखाद्या अधिकाऱ्याने जर एखाद्या फॉरेस्ट विभागातील कर्मचाऱ्याने आमच्या शेतामध्ये येऊन खड्डा काढला तर त्याला खड्ड्यात गाडू अशा प्रकारच्या घोषणा आम्ही त्या ठिकाणी दिलेल्या आणि त्याची आम्ही पूर्तता करू फॉरेस्टकडे समजतंय काय अरे एखाद्या माणसाने कष्टाने त्यांच्या आजोबाने त्यांच्या बहिणी त्या ठिकाणी म्हशी त्या ठिकाणी राब राब राबून एखादी जमीन जर काढली त्याच्यावर खड्डे करायला येतात त्याच्यात खड्डे करायचं तुम्ही आता याच्या पुढे लक्षात ठेवा एखादा माणूस जर फॉरेस्टचा खड्डे करायला आला तर मला फोन करा मी तात्काळ त्या ठिकाणी येतो त्याला त्याच खड्डेत आपण काढू जमीन कुणाचे राखतोय आम्ही वडील पाहिजेत आम्ही ती जमीन कसलेले आमचे वाड वडील त्या ठिकाणी कसत होते आता आम्ही कसतो आणि तुम्ही खड्डे काढाल होता कोणत्या नियमाच्या अधिकाऱ्याने तुम्ही नोंद केलेली ते आम्हाला सांगा कोणत्या नियम कोणत्या महाराष्ट्र शासन नियमाच्या अधिन राहून तुम्ही नोंद केली ते आम्हाला सांगा तुमचं काम आहे आणि जर आम्हाला ते केलं नाही तर याद राखा आज आमचा आयोग 5 मिनिट सोडत थोडंसं धरणं आंदोलन आहे सरकारनं कोणत्या पद्धतीने शहानिशा न करता आमचं म्हणणं होतं की सरकारने यावं आमच्या जमीन मोजाव्यात आमचं माप घ्यावं आम्ही जेवढी जमीन कसतो मग ती 1 एकर असेल 2 एकर असेल 3 एकर असेल 1 एकर असेल 2 एकर असेल जेवढी आम्ही जमीन कसतो तेवढी आमच्या नावावर करून द्या बाकी तुम्हाला काय करायचं ते करा त्याच्याशी आमचं देणं घेणं नाही पण सरकारने तसं केलं नाही माझ्याकडे एक फेरफार आहे फेरफार क्रमांक 324 या फेरफार क्रमांक 324 मध्ये त्याने काय म्हटलंय वन खात्यातील ताबा घेतलेल्या जमिनी सर्वे नंबर अनसर्वेड अनसर्वेड म्हणजे काय सर्वेच केला नाही आणि सर्वे न करता 14 हेक्टर 77 आर म्हणजे जवळजवळ 392 एकर जमीन कोणत्याही प्रकारे सर्वे न करता शासनाने घेतलेले जमीन काय त्यांच्या बापाची आहे का ही जमीन आमची आहे आमचे वडील गेले पंजाबा गेले आम्ही त्या ठिकाणी कसतो पण आपण भांडत नव्हतो आता आपल्याला भांडावं लागेल ज्या ज्या वेळेस आम्ही सांगू त्या त्या वेळेस आपल्याला यावं लागेल वेळ पडली तर हे फॉरेस्ट ऑफिस आणि हे तहसीलदार ऑफिस पुन्हा एकदा आपल्याला घेरावं लागेल आमच्या जमिनीचे आमच्या 7-12 आमच्या नावावर करून द्या नाही तर तुम्हाला बाहेर आम्ही सोडणार नाही त्याला लॉक लावावं लागेल आपल्याला फॉरेस्ट खाणं समजतंय काय अरे एखाद्या माणसाने कष्टाने त्यांच्या आजोबाने त्यांच्या बहिणी त्या ठिकाणी म्हशी त्या ठिकाणी राब राब राबून एखादी जमीन जर काढली त्याच्यावर खड्डे करायला येतं त्याच्यात खड्डे करायचं तुम्ही आता याच्या पुढे लक्षात ठेवा एखादा माणूस जर फॉरेस्टचा खड्डे करायला आला तर मला फोन करा मी तात्काळ त्या ठिकाणी येतो त्याला त्याच खड्डेत आपण काढू 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 नमस्कार शापूर मातामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या सोबत आहेत शापूरचे आमदार पांडुरंगजी बोरा साहेब तुम्ही सध्याची आता जी स्थिती जी शापूरची पाण्याची परिस्थिती आता कुठपर्यंत आली आहे तुम्ही ज्या वावली धरणाचा विषय घेतलेले कुठपर्यंत आले सध्याचा विषय नक्कीच वावली धरणाच्या संदर्भात मुख्यमंत्री महोदयांना आम्ही भेट घेतली आणि मुख्यमंत्री महोदय या संदर्भात सकारात्मक भूमिका घेत आहेत पाणी पुरवठा मंत्र्यांनी सुद्धा आमच्या या हिवाळी अधिवेशनात मी प्रश्न एलिक्यूच्या माध्यमातून विचारला होता आणि त्यांना सकारात्मक भूमिका दिली की या अधिवेशनात
आपण त्या योजनेला मंजुरी देण्यासाठी आपण नक्कीच सकारात्मक आहोत, परंतु त्या संदर्भात असा प्रस्ताव आज शासनाकडे आला पाहिजे। आणि आजच मी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी चर्चा केली, पाणीपुरवठा कार्यकारी अभियंत्यांशी सुद्धा चर्चा केली, आणि आजच या योजनेचा जिल्हा परिषदेला त्याचं प्रेझेंटेशन आहे आणि एक दोन चार दिवसातच या भावली धरणाच्या दोन योजना पाणी योजना जी 206 गावाची पाणी योजना आहे या पाणी योजनेचा प्रस्ताव आज शासनाला एक 4-8 दिवसात त्या ठिकाणी सादर होईल आणि या अधिवेशनात या योजनेला तत्वता मंजुरी द्यावी यासाठी आमदार बोमारे प्रामुख्याने या ठिकाणी प्रयत्न असणार आहेत। सध्या या वर्षीची पाणी परिस्थिती अशी वाढत चाललेली आहे, प्रत्येक वर्षी 2-4 गाव आता टँकर जास्ती लागतात तालुक्यात, या संदर्भात तुमचा काय प्रयत्न राहणार का टँकर कमी झाले पाहिजे? टँकर सध्या तर कमी होण्याचे चित्र दिसत नाही, जोपर्यंत ही योजना ला मंजुरी होऊन योजना सुरू होत नाही, योजना पूर्ण होऊन लोकांना पाणी मिळत नाही तोपर्यंत हे टँकर कमी होण्याचे प्रश्न मला या ठिकाणी दिसत नाही। तरीसुद्धा ज्या योजना बंद आहेत ज्या अपूर्ण आहेत त्या योजना तात्काळ सुरू कराव्या, संदर्भात एक 8 दिवसापूर्वी ज्या बैठक झाली आणि 1 महिना ज्या ज्या योजना अपूर्ण आहेत बंद आहेत त्या योजना सुरू केल्या तरच टँकरची संख्या त्या ठिकाणी कमी होईल। साहेब एक असा प्रश्न आहे की छोटा शेतकरी थोडं काही काम करेल पण एखादे जे बाहेरनं जे असे डेव्हलपर आले हजारो ब्रास आहे तिथं उत्खनन करतात, हजारो ब्रास शासनाची रॉयल्टी बुडवत, त्यांच्या संदर्भात मग का आवाज उठवत नाही? धनधान्याने त्यांचा आवाज उठवला, कोणी सुप्रीम कोर्टात गेले, गोदरेज कंपनी सुप्रीम कोर्टात हायकोर्टात गेली, त्या हायकोर्टात त्यांनी त्यांचा निकाल आलो, म्हणजे जो सुशिक्षित आहे जो धनिक आहे जो धनाढ्य आहे तो कोर्टात जातो सुप्रीम कोर्टात जातो त्याच्या बाजून निकाल आणतो, परंतु आमच्या आदिवासी करायचं काय, तिथील बहुजन समाजाने करायचं काय, त्यामध्ये आदिवासीच नाही सर्व बहुजन समाज आहे, ह्या लोकांनी करायचं काय, त्यांना कोणत्या प्रकारची माहिती नव्हती आमच्या जमिनीवर, जेव्हा त्यांना सातबाऱ्यावर ते तलाट्याकडे जायला लागले, तलाट्याने म्हटलं की तुमच्या सातबाऱ्यावर आता महाराष्ट्र शासन होण्या लागले, तेव्हा त्यांना माहीत झालं, जर आम्ही रिटपिटिशन दाखल केलं असतं तर आमच्याही न्याय मिळाला असता, परंतु धनिकांनी जे रिटपिटिशन दाखल केलं त्यांच्या कंपन्यांसाठी केलं, त्यांना शासनाने न्याय दिला, हायकोर्टाने न्याय दिला, परंतु आमच्या या संपूर्ण तालुक्याच्या आमच्यात म्हणजे पाटोळ विभाग अंबड विभाग आता आहेत परंतु संपूर्ण तालुक्याच्या शेतकऱ्यांचा जो अन्याय तो शासनाने केलेला, महाराष्ट्र शासनाने केले, महाराष्ट्र शासन कुणाचं जरी असलं तर त्याच्या विरोधात जाण्याची आमची तयारी। आपण पाहू शकता की साहेबांनी जाहीरपणे सांगितलं की एखाद्या शेतकऱ्याने जर कोणतं काम करत येते जर फॉरेस्टचे अधिकारी जर गेले तर खड्डा खोदण्यासाठी जर गेले आणि तो जर बंद करते त्यांना आम्ही डायरेक्ट खड्ड्यात घालू, असं साहेबांनी डायरेक्टली वन अधिकाऱ्यांना पुकारलेलं आहे। आणि साहेब एक विषय घ्यायचा म्हटलं तर थोडंसं तुम्ही आता फेस्टिवलबद्दलही बोलला, म्हणजे ज्या समाज कल्याण आणि पंचायत समितीमार्फत ज्या शेतकऱ्यांच्यासाठी योजना शिलाई मशीन असू दे किंवा डी जे किंवा इतर महिलांच्यासाठी मुलींच्यासाठी सायकल वगैरे मिळायचे त्या सर्व योजना बंद झाल्या, त्या संदर्भात काय तुम्ही? त्या संदर्भात ही संपूर्ण मला जेव्हा समजलं की फक्त ठाणे जिल्हा परिषदे का महाराष्ट्रात सगळ्या ह्या योजना चालू आहेत, आपल्या समाज कल्याणमार्फत शिलाई मशीन मिळायची, घरघंटी मिळायची, पत्रावळ बनवण्याची मशीन मिळत होती, मुलींना सायकल मिळायच्या, त्याच्यात मुलींना सायकल मिळून ही योजना चालू ठेवली, परंतु जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी मनमानी करून केवळ महाराष्ट्रात ठाणे जिल्हा अपवाद वगळता संपूर्ण महाराष्ट्रात ह्या योजना चालू आहेत, फक्त ठाणे जिल्ह्यामध्ये ह्या बंद केलेल्या आहेत, त्याच्यामुळे बहुजन समाज समाज कल्याणचे सर्व विभाग आणि आदिवासींवर जो अन्याय आणि महाराष्ट्र शासनाकडे मी दाद मागितली, त्या ठिकाणी समाज कल्याण मंत्री माननीय पटोले साहेब यांची मी भेटली, त्यांना ते मुद्दा समजून दिला, त्यांना सांगितलं आणि त्यांनी सुद्धा त्वरित आदेश दिले, का याचा अहवाल त्यांनी शासनाकडे मागून घेतलेले, आम्हाला खात्री आहे आमचा मंत्री महोदयाने विश्वास आहे का ते आम्हाला तर न्याय मिळवून देतील, पण जर आम्हाला त्या योजना मिळाल्या नाही तर पुन्हा एकदा आम्ही आंदोलन संपूर्ण तालुक्याचं छोडू। साहेब ह्या जे योजना बंद झाल्या ती येथील जे लोकप्रतिनिधी त्यांचंही काम यांना चालू करण्यासंदर्भात ते का आता ते लोकप्रतिनिधी काय करतात हे तुम्हाला माहिती आहे, त्यांचं काम ते करत असतील, नारळ फोडत असतील, त्यांचे प्रोग्राम चालू असतील, फेस्टिवल चालू असेल, त्यांचं ते काम करतात, परंतु गोरगरिबांकडे बघण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही। पाणी योजनेच्या वेगवेगळ्या मीटिंग झाल्या, मी आमदार होतो, मीही मीटिंग घेतल्या, ज्यातून मार्ग काढता येईल तो मार्ग काढण्याचा प्रयत्न केला, परंतु अद्यापही 1.5 वर्ष होत आलं, एकही नळ पाणी पुरवठा मार्गी लागले नाही, एखादी उदाहरणार्थ एखादी तरी मार्गी लागून ती एखादी योजना झाली तर त्या विभागातील लोकांना त्या ग्रामपंचायतील लोकांना पाणी पुरवठा होईल। साहेब आता या संदर्भात तुम्ही काय सांगू शकता, आता जी आमदार साहेबांची आता तालुक्यात केलं की वावली धरणातनं जी योजना आहे
तालुका पाण्यापासून मुक्त करायच्या पाठीमागे सतत लागतो, तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही तर आता याच्या